कालिंगाचे युद्ध सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 261 केलेलं एक प्रमुख युद्ध होतं। कालिंगाचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचं अध्याय आहे। सुरुवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते, सर्वत्र त्यांची ओळख चंड म्हणून होती। अखंड भारताचा बहुतांश भाग मौर्य आधिपत्याखाली आला असला तरी अजूनही कालिंग हे स्वतंत्र राज्यच होतं। प्राचीन कालिंग ह्या देशात ही आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंडमधील काही भाग होता। कालिंगा युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत, सामाजिक तसेच आर्थिक कारणेही मुख्य मानली जातात। त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कालिंग हे प्रबळ राज्य होतं। मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते, तसेच बाह्य जगाशी व्यवसायावृद्धीसाठी अशोकाला समुद्रकिनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कालिंगाकडे होती। तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही, ते म्हणजे कालिंग हे खनिज समृद्ध देश होता, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे असे समजले जाते। युद्ध साधारणपणे इसवी सन पूर्व 261 सुमारास सुरू झाले। सुशीमचा एक भावाने कालिंगामध्ये मदत घेतली होती। अशोकने हे कारण मानले व कालिंगला शरण येण्यास सांगितले। सुरुवातीच्या लढ्यामध्ये कालिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली। या पराभवाने अजून अशोकाने चौताळून जाऊन अजून मोठ्या सैन्यासह कालिंगावर आक्रमण केले। कालिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले, परंतु अशोकाची सैन्य ताकद व सैनिकी डावपेचा पुढे काही चालले नाही। अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कालिंगमध्ये दहशत माजवायला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकान करण्यात आले। या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदीनुसार साधारणपणे 1,00,000 अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते। मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले। कालिंगाच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दुर्गम परिणाम झाले। युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला। केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला। पश्चातापबद्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला। या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दुःख त्याला सहन होईनासे झाले। मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतीचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसेल। अहिंसेच्या सिद्धांताने तो विलक्षित प्रभावित झाला। या युद्धानंतर लवकरच अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि देश विदेशात त्याचा प्रसार करण्यास आपली सर्व शक्ती आणि साम्राज्याची साधन संपत्ती पणाला लावली। या लढाईनंतर अशोकाने दिग्विजयाच्या धोरणाचा त्याग करून धर्मविजयाच्या धोरणाचा अवलंब केला। त्याच्या परराष्ट्रीय धोरणातही आमूलाग्र बदल झाला। सैन्यबळावर विसंपूर्ण राहण्याऐवजी त्याने शांतता मैत्री या सिद्धांतावर अधिक भर दिला। म्हणून कालिंगाचे युद्ध ही मानवी संस्कृतीमधील एक महत्त्वाची घटना मानली जाते। तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।